जलसंधारण कामासाठी श्रमदान करणाऱ्या कार्यकर्त्यांवर आदिवासींनी दगडफेक करून हल्ला केल्याची घटना घडली. नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात श्रमदान सुरू असताना आदिवासींनी हा हल्ला केला. या दगडफेकीत 9 जण जखमी झाले आहेत. यावेळी आदिवासींनी 8 ते 9 मोटरसायकली जाळून टाकल्या. चांदवड तालुक्यातील मतेवाडी येथील वन विभागाच्या हद्दीत स्थानिक नागरिक पाणी फाउंडेशन स्पर्धेअंतर्गत जलयुक्तचे काम करत असताना याचवेळी वन विभागाच्या हद्दीत अतिक्रमण केलेल्या 150 ते 200 आदिवासी नागरिकांनी या नागरिकांवर दगडफेक केली. या दगडफेकीत 9 जण जखमी झाले. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे नागरिकांनी भयभीत होऊन तेथून पळ काढला. जखमींवर चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच चांदवडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील, सहायक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे यांच्यासह पोलीस कर्मचारी, दंगल नियंत्रक पथक घटनास्थळी पोहोचल्यानंतर परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. भगवान पगारे, महावाईस न्यूज, नाशिक. इथं पाणी फाउंडेशनचे काम चालू होती. इड खाली चाऱ्यांच्या वॉटर कप स्पर्धेमध्ये आम्ही भाग घेतलेला होता. त्याच्यासाठी आमचे गावकरी मंडळी सगळी इड कामाला येत होती आणि आज आमच्या गावात मशीनची चिठ्ठी निघाली. चिठ्ठी निघाल्यामुळे आम्हाला मशीन लावणं होतं त्या स्पर्धेमधलं. मग आम्ही मशीन आणलं पण एकदम डोंगराच्या टोटला ते मशीनचं काम चालू केलं. पण ते लोक एवढे होते, 2-400 लोक 500 लोक होते जवळजवळ. आणि आमच्या गावचे लोक पळत होते खाली पूर्ण. आणि पळत असताना त्यांनी डायरेक्ट इथून डायरेक्ट वरपर्यंत साखळी करली होती. डायरेक्ट कल्लुरी आणि दगड यांनी आमच्यावर हे केले. मला लागलेलं पण एक माझी गाडी इथं, अजून एक गाडी होती इथं. डायरेक्ट त्यांनी लेडीज सुद्धा कोणी सोडलं नाही. डायरेक्ट पूर्ण दगड मारले त्यांना सब. आणि आमचे काम, त्यांची शेती आम्ही सोडून दिली होती. पूर्ण वरती वरती काम करत होतो आम्ही, तरी त्यांनी आमच्यावर पूर्ण हे केली. फाउंडेशनचं काम चालू होतं, आम्ही श्रमदानासाठी गेलो होतो. तिथं अचानक आदिवासी लोकांनी अचानक हल्ला केला. 4-5 लोकांना लागलंय. कशाने हल्ला केला? एक गलूर दगडफेक, दांडे कुराडी 4-5 लोकांना लागलंय. मोटरसायकल, 7 मोटरसायकली जाळल्या.